नमस्कार, मी मंजुषा गोखले. आपल्या पाठ्यपुस्तकात विश्वामित्र आणि नदी यांच्या संवादावर आधारित जो पाठ आहे त्याविषयी थोडंसं बोलणार आहे. ऋग्वेद हा केवळ भारतातलाच नव्हे तर संपूर्ण जगातला आद्य छंदोबद्ध ग्रंथ आहे. त्याच्यामधल्या काव्यांना सूक्त असं म्हणतात. या सूक्तांची विभागणी 10 विभागांमध्ये म्हणजे मंडलांमध्ये झालेली आहे. त्यापैकी तिसऱ्या मंडलातलं 33वं सूक्त म्हणजे आपलं विश्वामित्र आणि नदी यांचा संवाद सांगणारं सूक्त. ऋग्वेदात अनेक सूक्त धार्मिक स्वरूपाची असतात, पण काही मोजकी सूक्त व्यावहारिक जगाशी संबंधित असतात. त्यांच्यामध्ये काही विशेष कथा सांगितलेली असते, ती अतिशय नाट्यमय असतात आणि त्यात भावनांचं नाट्य रंगवलेलं असतं. त्याच प्रकारचं हे एक सूक्त आहे. कोणत्या तरी राजाकडून भरपूर गायी गुर अशा स्वरूपाची दक्षिणा घेऊन विश्वामित्र त्याच्या कुटुंब कबिल्यासह आपल्या घरी निघाले होते. वाटेत त्यांना हिमालयातून धावत पळत वाहत येणाऱ्या शुतुद्री म्हणजे सतलज आणि विपाट म्हणजे बियास या दोन नद्यांचा संगम लागला. त्यातून पलीकडे जावं तर पाण्यात वाहून जायची भीती आणि थांबावं तर शत्रूची भीती. म्हणून मग काय करावं? अशा पेचात सापडलेल्या विश्वामित्राने नद्यांना विनंती केली की मातांनो, भगिनींनो, आम्हा सर्वांना पलीकडे जाण्यासाठी तुम्ही थोड्या उथळ व्हा. ऋग्वेदाप्रमाणे नद्यांवर इंद्राचं स्वामित्व असतं, कारण वृत्रासुराने नद्यांना अडवून ठेवलं होतं. इंद्राने वृत्रासुराला मारून नद्यांचा मार्ग मोकळा करून दिला, त्यामुळे त्याच्या आज्ञेने नद्या वाहत असतात, त्यांना थांबणं शक्य नाहीये. पण तरी विश्वामित्राची आपुलकी, कळकळ, त्यांनी जोडलेलं आई मुलाचं आणि बहीण भावाचं नातं, या सगळ्यामुळे नद्या त्याला मदत करायला तयार झाल्या. मात्र नद्यांनी सांगितलं, आम्ही मानव जातीवर हे जे उपकार केले आहेत त्याचं माणसांनी स्मरण ठेवलं पाहिजे. आणि म्हणूनच या पाठामध्ये संदेश जो दिलेला आहे तो असा आहे की नद्या या लोकमाता आहेत. नद्यांवर आपली संस्कृती, आपलं जीवन, आपलं जगणं, आपली शेती, सगळं काही अवलंबून असतं.